मेहकर तालुक्यात सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटला आहे। शेलगाव डोणगावसह परिसरात 2 दिवसांपासून कोसत असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनच्या भरलेल्या शेंगांना अंकुर फुटला आहे, त्यामुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे सडून चाललं आहे, त्यामुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली आलाय। संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करून योग्य ती मदत करावी अशी शेलगाव देशमुख डोणगाव परिसरातील सह सर्व परिसरातील शेतकऱ्यांची मागणी व चर्चा होतीये। नमस्कार, मी विष्णू आखरे पाटील, शेलगाव देशमुख, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। गेल्या सोमवारपासून शेलगाव देशमुख महसूल मंडळामध्ये, डोणगाव महसूल मंडळामध्ये व त्यासोबत संपूर्ण मेहकर तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे व त्यासोबतच उडीद, मूंग, कपाशी, फळबाग व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकरी कोरोना काळापासून पहिलेच मेटाकुटीला आलेला आहे, त्यामुळे त्याचे जगणे खूप कठीण झाले आहे। हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा पीक हे आता जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी खूप चिंतातूर झाला आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा कंपनीने विमा द्यावा अशी मागणी सुद्धा या परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे। न्यूज 15 मराठी साठी गजानन नरवाडे, मेहकर।